दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी केला. भाजपतर्फे पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उत्तर रायगड जिल्हा प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बेनेदार, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक गायकर, उत्तर रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार आदी उपस्थित होते. ज्या कायद्यांच्या वरून काही संघटना अशा तऱ्हेचं राजकारण करतायत आणि केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावेत असा आग्रह धरताय, ते कायदे काय या देशामध्ये शेतीच्या विषयात शेती सुधारणा करणारे झालेले पहिले कायदे नाही. अशा तऱ्हेचे कायदे हे महाराष्ट्रात पूर्वीपासून अस्तित्वात आहेत आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014-19 या काळात होतं तेव्हा सुद्धा आम्ही याबद्दलचे एक दोन कायदे केले होते. पण त्याच्याही पूर्वी आम्ही सत्तेत येण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार जेव्हा राज्यात होतं तेव्हा त्यांनी अशा तऱ्हेच्या सुधारणा करणारे कायदे हे देशामध्ये पहिल्यांदा केले. महाराष्ट्र हे शेती सुधारणा कायदे करणारं पहिलं राज्य होतं, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला या सुधारणांना कोणी विरोध केला नाही, त्यावेळेला या सुधारणांवरती कोणी टीका सुद्धा केली नाही, विरोध तर सोडा टीका सुद्धा केली नाही. आता त्याच सुधारणा जर आपण देशपातळीवर केल्या तर त्याच्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसही विरोध करते. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात स्वतःच त्या सुधारणा केल्या त्यांचा देशात सुधारणा करायला विरोध आहे, हा प्रकार काय? काँग्रेसच्या 2019 जाहीरनाम्यामध्ये, लोकसभेच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की काँग्रेस सत्तेत आल्यानंतर बाजार समित्यांचा कायदा आम्ही निरस्त करू आणि शेतीमालाच्या खुल्या व्यापारासाठी अर्थव्यवस्था उभी करू. तुम्ही जाहीरनाम्यात एक आश्वासन देता, सत्तेत आलो तर आम्ही अमुक करू म्हणून सांगता आणि तेच एका सरकारने केल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करता.